كون اصلها دوسلا تري قدام هيروني دوست كون منون كاي تشرتي اسبريا حتى تو يصف نطلع راج ديوان فاتكون بس كون اصلها كون اصلها هلو ها ها الو الو 5 منت طالو يلاس لاغلو هو هو ها هلو ودي ودني كمان كل اللي غادي حتى قال لي مولي ست فيديو هلو اكسكيوز مي ها كون تومي مي مي بوان تمشي ودني بان لي تيتا सॉरी समजलंच नाही कशी पडली ती आजकालच्या मुलींना ना ओढणी सांभाळताय ना संसार कसे सांभाळणार आहेत तुमची ओढणी हे बघा पवन तुम्ही खूप मोठ्या मनाने मला ओढणी आणून दिली थँक्यू ओढणी कशासाठी असते हे तुम्हाला आता वेगळं सांगायची गरज पडणार नाही हॅलो सॉरी ना आजकालच्या मुली पण ना लका ही काय लका तू अगा तिसरा तू बी गेला आणि संजय बी गेला पवनच लागला तुझ्या माग आयला अवघड होतं काय गेला का आमचं काय तर मग सांगतो संजयला सांगला का तेवढं सांग चल 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 त्योग 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 किती आग पडे आहे थांब की जरा मला सांग की व्यवस्थित दिल नाही लागत ना खालचं भिजवलं खालचं भिजवलं ही समोरचं भिजवलं काल कुठे गेलता काल गेलो तो माझ्या पाखराच्या घरी काय म्हणतो काय म्हणलं मग अशाचं काय ते नव्हतं ते जाऊ आता मामा तिथं बोलत बोलत त्याला म्हणलं काय मामा बरोबर आहे बरं आहे का बसुकलं की माझ्यावर का बर म्हणलं का माझं म्हणलं तुला म्हणला काकी आली का म्हणलं अजून म्हणलं मला कशाला काकीची म्हणलं माझं लग्न झालंय का म्हणलं अजून म्हणलं नाही मग काका कशाला म्हणतो म्हणला मला तसं म्हणून चिडलं माझ्यावर त्याच्या आईला हो सगळं मला मारलं आलो बापा मारलं गाडूला आपल्या पाकराचा मामा आहे ते उद्या तिचा काय मोठा आहे का मग अरे आपल्याच मामा आहे ते म्हणायचं माझं लग्न त्याच्यामुळेच होणार तर आता तुपी त्याला काय बोल नको लग्न होत तर त्याला सहन करायचा आणि मग त्याच्या तिरावर लाद द्यायची मारतोय म्हणजे काय त्याच्या बापाच्या घरचं खातो काय कुठं ते आपण आपल्या बापाचं खातोय फुगा उधार आणलाय चकना उधार आणलाय पण पैसे देणार आपण त्याला आपण फुकट खातो कोणाच आतापर्यंत कोणाच फुकट खाल्लंय का अजून तर खातोयच ना तू खात असेल तू खात नाही काय तू खातो मी खात नाही लाज वाटली पाहिजे लागा मामाचा मार खातो तिचे तुला तर आता निमित्त झाले मी तुझ्या ठिकाणात लागतो ना मग दाखवलं असत त्याला कळेल तुला पोरगी आवडल्या अर काय मार खातो काय बेटे बायाच्या जातीचाच काय बायाच्या जातीचा तू काय केलं ना ते देऊन त्याच्याशी मार खाल्ला आपण मार खात ना कोणाचा सांगतो तुला काटा घाल ते आई रोज अरे आई मारती गाव मारत का मला का मारायची आई आहे ती काय बिकरण आई मारती म्हण ना म्हण पी आग पडे मसाल्याचा वाशाला आला ती दे माझ्या
खेजत कमी कशी काय एवढी ती पाच आहे तूच गेल तर आणायला आता हे जाईल कुठं काय लागा चल पाच तुम दहा चाय ठाण नको मी चांगलंय मी चांगलंय उधारी माझ्या नावावर आहे तुझ्या नावावर शिव्या देते तुझ्या नावावर शिव्या देते हो बघतो की जरा आम्हाला त्या माय पकडे नाही पकडे उधार अख्ख्या गावात आपल्याला दारूला कोण नाही म्हणत नाही कारण की आपलं हिशोब क्लिअर असत अख्ख्या दारूला एकच दुकान दारू त्यात बी कोण तुला अख्खा दावाला म्हणतर खोट तर किती बोल तुला का मरचेल मरचेल नाही मरत नाही नाच का अजून मला प्रियासोबत लग्न करायचे तू माझ्या लग्नात नाच घोड्यावर बसून आणि तू खाली घोड्याच्या आता नवर देव तू आहे का मी आहे कोण राहणार आहे अरे मी नवर देव तू मला तुला वाटतंय का मला चालली चालली नवर देव मी म्हणल्यावर घोड्यावर मी बसणार मग तू काय म्हणला घोड्यावर नाच मग मी म्हटलं तसं ना तुला कळत नाही काय मी नवरदेव आहे का त्या पुरेवर नवर आहे का मी तुझी वहिनी आहे ती आणि ती ब्रिटिश आलेला ती कुठला आहे ती पुण्याचं गाबडं ती समजावून सांग काय त्याचा वहिनीवर डोळा ठेवायला लागलाय थांब पिऊ दे सगळे गळायला लागले तुला सांगतो पडजेल नाही ती नवीन आले ना पोर गावात ब्रिटिश त्याला घेऊ मग होता जायचं त्याला आता जा माझी घेऊ तू त्यांना डोळा डोळा वहिनी उघडतोय वहिनी हा तुझी आमची वहिनी तुझी बायको तुझी प्रिया तिला तर आता बघ कशी बघत नाही आज कशी आज तिच्या घरासमोर तो अरे तुला अर्धा डायरेक्टर विचारते म्हणायचं चल लग्न कर माझ्यासोबत नको नको त्या दिवशी तिला म्हणलो होतो मी दारू सोडली तिला कळलं तर अजून ती त्या ब्रिटिशाकडे जाईल त्या ब्रिटिशाच्या डोक्यात असा असं असं आयडिया आयडिया करू आपण आपण त्याला जरा त्याला अकलायचं गावातून अकलायचं चल आपा अंगावर येऊ नको तसा चल आज त्याला काय बी करून गाठायचा कोणाला तू आलं नाही का ब्रिटिश कुठला गुरुदो बनवला सकाळी आज त्याला आज दाखवू काय असतोय ते येऊ दे चालू कुठं बी सापडू दे गाण्या दिसला की ठोकलाय बघ त्याला वाटत बघू नये कुठं साप रे त्याला दिसू दे आता दाखवतो त्याला काय असतं गणे आलं बघ गणे राड वाचतो खरे काय कर खरे मजा आलाय काय त्या दिवशी बी अडविलं आता बी अडविलं डोळे फुटलेत काय पडलो असतो मी हा तसलं बोलायचं नाही रे बाबा हा काय झालं काय झालं म्हणजे तुला किती सांगितलं त्या प्रियाकडे बघायचं नाही म्हणून बोलायचं नाही प्रिया कोण प्रिया कोण प्रिया कोण प्रिया वहिनी म्हण वहिनी 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 आहे ते आपली हा काय तुला त्या दिवशी नीट गोडीत सांगितलं होतं ना समजावून प्रियाला बोलू नको म्हणून वहिनीला कुठली प्रिया आदित ती सांग ती तू तिची ओढणी उचलून दिली ती पोरगी ती बघू पुढच्या पुढं चावी लाव इकडे लक्ष दे व्यवस्थित बोलायचं व्यवस्थित तुला त्या दिवशी गुढीत बोललो होतो ना मी त्या पोरगीकडे डोळा ठेवू नको कुठली पोरगी अरे तुझ्या कानात काय गेलं काय अरे पोरगी कुठली ती सांग आधी मला तू सकाळी कोणाची ओढणी उचलून दिली ते ओढणी पडली होती म्हणून उचलून दिली मी मला काय हाऊस आहे काय पुरगी ती पुरगी वहिनी आपली वहिनी आहे तुझी ती बर ठीक आहे इथून पुढे तुझ्या वाट्याला जायचं नाही तुला पहिलं आणि शेवट सांगणार माझ इथून पुढे जर वाकड गेला तू हाय आणि आम्ही बर बर बघू हात पायच गळ्यात बर दिच्छावी दिच्छावी
चल व्यवस्थित इथून पुढे त्याच्याकडे बघायचं नाही वहिनी ते आपली लक्षात ठेवायचं हा वहिनी ठीक आहे ओके हा माझा काय त्या पुरी समज नाही सकाळी वडणी पडली होती म्हणून दिली हा तुमची वहिनी असू अगर तुमची बायको असू मला काय घेणं देणं नाही सरक बाजूला सर बाजूला चल निघ परत रस्ता अडवायच ना असा गेला उसनाळे पोळून होत होता आला चल उसनाळे सागोटल्या पाय धुका लागला मला घे पाय जाता काकाला तो आमचा बापच झाला आता काय एक पुरकी काढून द्यायच्या माग काय लागलो आम्ही तुझ्या चला थांबा 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 वहिनी कुठं निघाला गाडी घेऊन म्हण्या मला तसला वहिनी वहिनी म्हणायचं ना इथून पुढे वहिनी नाही म्हणत वहिनी मी ते बघ अजून बी वहिनीच म्हणतोय माझा की तुझी मैत्रीण असते तर बोलला असतस का हे बघ प्रिया तुझं पण बरोबर आहे पण ते साजा की तुझ्यावर प्रेम करतोय हे तुला पण माहित आहे आणि मी प्रॉमिस दिले त्याला की तुझं लग्न त्यासोबतच लावून देणार तू एवढी जर काळजी वाटत असेल ना रोज संध्याकाळी जे दारू धुवासता ना ती बंद करा आणि जबाबदारी आहे असं वागायला शिका दारू तर बंद केलीस ग पण काम पण बघायचं चालू आहे काम बघायचं चालू आहे आणि तुझ्या मित्राला सांग लग्न लग्न करत बसू नको म्हणा अडचणी येतात पुन्हा तू तर तुझा विचार बदलणार नाहीस ना हे हड त्या दारूच्या सोबत मी कधी लग्न करत नसते मोल करण्यासारखं काम करून मला आयुष्य नाही काढत त्यासो मी सांगतो त्याला चांगलं राहिला चल मला काम आहे मला दळण आणा जायचं सांजे पण आलाय दळण न्यायला आईला बी काम म्हणा पुरेसे काम मला लाव दळण दळण माय प्रिया कुठं चालली म्हणायचं चालली म्हणायचं असे करली गाडी चालू केलं वाटतं पोरगी लग्नाला होय नाही म्हणली तिला मदत करायची म्हणजे सिनेमासारखी ती पाठीमागे उपकार झालं अगं तू होय म्हणली ना तर काय भिवू शकते तुझं माझं लग्न बी होईल आणि गावचा मोठा प्रश्न बी सुटला आपल्या दोघाचा ते बघ तुम्ही अहो व्यसनी पोर तुम्हाला नुसतं सुटतं दारू पिऊन पडायचं बस संसार काय कळत नाही तुम्हाला जरा काम आहेत मला जाऊ अगं पण तू होय म्हणली तर सगळंच बरंच होईल की